राम राम पाटील रामराम मग कसं काय चाललंय बरं आहे हवय नाव काय आपलं सखा राम भाऊ ठाणगे राहणार हिवरे बाजार आदर्श गाव हव आहे तालुका जिल्हा अहमदनगर किती कांदा केलाय वर्षी साडेचार एकर हवय याच्या अगोदर किती वेळा केलाय कांदा दोन वेळा हव आहे कस काय पहिल्यांदा काय अनुभव कांद्याचा पहिल्यांदा चांगला रिझल्ट होता हा का भावबीव कसा होता क्विंटल आणि आता किती एकर कांदा आहे तुमचा यावर्षी केली घरगुती केली का रोजंदारी हाय आणि काय काय भाव असतो रोजंदारीचा रोजंदारीचा सातशे रुपये जोडी जोडी म्हणजे कुठून आणली जोडी ठाकरे आणली होती याच्यावर कल्याण कल्याणवरून ठाकरे म्हणजे काय म्हणते त्याला आपण बलघर बलघर खाऊन पिऊन सातशे रुपये जोडी आणि आता किती दिवसाचा आहे कांदा आपला आता तीन महिन्याचा आहे म्हणजे काढायला आलेला आहे सगळा कांदा काढायला आलाय काय अजून बारीक आहे आलाय आणि रोप कसं घरचं होतं का एका पंधरा हजार रुपयाला पंधरा हजाराला किती दीड पाहिली दीड पाहिली साधारण आता तीन महिने झाले सगळ्या कांद्याला काय वातावरणाचा काय परिणाम परिणाम हा हवंय मग आता थोडा कांदा हिरमुसलेला दिसतो आहे ना मालक बर आणि जे बाकीचे कांदे होते ते पण थोडे थोडे त्यांनी काय म्हणते त्याला पिवळे पिवळे पडते का करप्या झाला भरणे बिरणे चालू आहे का चालू आहे ना काय भरण्याची परिस्थिती सध्या लाईटीमुळे थोडं जरा लाईट ची आता वेळ आहे का का लाईट नाही नाही लाईट आता बंद केली ना सध्या कोणी बंद केली लाइट बंद झाली म्हणून म्हणजे शेतकऱ्याचा थोडा अवघड म्हणायचं भरण्याच्या टायमाला लाईट नाही आणि पाणी पाणी भरपूर पाणी पण लाईट नाही कायमची समस्या ना। ना। आणि किती रुपये भाव भेटेल तुम्हाला असं वाटतं कांद्याला तीन हजाराच्या पुढे भेटायला पाहिजे म्हणजे आपला कांदा मार्केटला जाईपर्यंत राहीन का तीन हजार रुपये आता चालू बत्तीस तीन हजार अठ्ठावीस किती दिवसात मार्केट मध्ये जाईन बरं कांदा पंधरा दिवसात पंधरा दिवस अजून साधारण हे सगळं तुम्ही जे मॅनेजमेंट केलंय याला किती खर्च झाला असं लमसम मध्ये सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये आणि जर आता एक धुई किंवा पाऊस असो मध्ये काय झालं तर मग कसं काय मग काय खर्च वसूल फक्त आणि का, किती कांदा निघणार असं तुम्हाला वाटतंय समजा पाचशे कोणी पाहिजे एवढे सगळ्या याच्यात तेवढं निघणार हा हा निघणार नाही आता निसर्गाच्या याच्यात काय सांगता येत नाही पण तुम्ही भरपूर कष्ट घेतलेत आहे ना आणि काय वाटतं कांद्याचं पीक कसं आहे फायद्याचं आहे तोट्याचं आहे काय फायद्याचं आहे ना भरपूर फायद्याचं आहे आणि कष्ट कष्ट भरपूर हा हा आणि कांद्याची साईज कशी आहे एकदा बरं आम्हाला तिकडं हे खालून ओल कशामुळं आलं आहे ते पाव पावसामुळं आता हे पाऊस म्हणजे जास्त पाऊस झाले सडू शकतो आहे ना कांदा हा सडू शकतो ना मग आहे या साइजला तुम्ही काढला तरी काही प्रॉब्लेम नसणार ना आता प्रॉब्लेम हं रस उतरल्यावर अजून मोठा होईल म्हणजे अजून थोडं म्हणजे अजून तुम्ही काही दिवस थांबतं बनायचं हं हं अजून कोण कोण काम करतं शेतात कोण आई मी आणि बायको बायको करते ना पोरं हां म्हणजे सगळेच काम करतयत भरण्याचं कसं दिवसाची लाईट तर नसते मला वाटतं ना दिवसाची असते ना असते का एक हफ्ता दिवसाची एक हफ्ता रात्रीची हं हं एकंदरीत कसं लॉकडाऊन झालं तर त्याच्यानंतर आता परत तुम्ही आता शेती करू राहिलेत लॉकडाऊन मध्ये काही परिणाम झाला का शेतीवर आपल्या काय शेतीवर नाही ना वावर आहे तर पावर आहे म्हणजे खाऊन पिऊन एकदम मोकळ्या हिंडले आहे की नाही किती लॉकडाऊन होतो पण तरी बिंदास आपल्याला काय अडचण नाही आली कोरोना हा 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 भारी वाटलं तुमच्याशी गप्पा मारून नमस्कार नमस्कार